नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर सगळेच वापरतात। इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म आता उपलब्ध झालेले आहेत। असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करत असाल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, सोशल मीडियाद्वारे तुमची कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतात। तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, जास्त बडबड न करता डायरेक्ट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सोशल मीडियाद्वारे तुमची फसवणूक कशी होते याबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला मी एक ऑडिओ क्लिप्स ऐकवतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारचा फसवेगिरीचा मेसेज म्हणजे फ्रॉड मेसेज मला एका व्हॉट्सअपवर आलेला आहे, आणि मला जर का हा मेसेज येतो आहे तर माझ्यासारख्या अनेक लोकांना हा मेसेज गेलेला असणार असं मला वाटतं आहे, आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना हा मेसेज गेला आहे मित्रांनो। तर या अशाच प्रकारच्या मेसेजला अनेक कोणी वेगळे लोक अजून बळी पडू नयेत यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे। म्हणजेच मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर मित्रांनो, चला मी तुम्हाला ती ऑडिओ क्लिप ऐकून दाखवतो आणि तो फोटोसुद्धा शेअर करून तुम्हाला दाखवतो तर कशा प्रकारचा ते मेसेज असतो। तर चला मित्रांनो, ते आपण अगोदर पाहूया। नमस्कार सर, सर मैं केबीसी से बात कर रहा हूँ, कस्टमर ऑफिसर राजेश शर्मा मुंबई से। सर आपके लिए इन्फॉर्मेशन, गुड न्यूज़ जानकारी है। सर आप जो अपने मोबाइल के अंदर सिम चला रहे हो, जिस नंबर का आपके पास व्हाट्सअप चल रहा है, सर हमारी कंपनी की तरफ से आपके इसी व्हाट्सअप नंबर पे 25 लाख रुपए की सर आपकी लॉटरी निकली है। सर आपको और आपकी फैमिली को केबीसी से कांग्रेचुलेशन, वधाई पेश करते हैं। सर मैं आपको बता दूं कि आपके इस नंबर पे लॉटरी कहां से और कैसे लगी है। हमारी कंपनी की तरफ से 5000 नंबरों का पार्टिसिपेट किया गया था, जिसमें एयरटेल, वोडाफोन, आइडिया, बीएसएनएल और जियो कंपनी 5000 नंबरों में से कंपनी ने आपका नंबर चुना है, जिस नंबर का आप व्हाट्सअप चला रहे हो। आपके इसी नंबर पे 25 लाख रुपए की लॉटरी है। सर मैं आपको बता दूं ये लॉटरी आपको कहां से और कैसे रिसीव होगी। सर मैंने आपकी व्हाट्सअप पे लॉटरी की कुछ डिटेल्स वगैरह भेजी है, डिटेल्स के अंदर एक मैनेजर का नंबर है। सर आपने उस नंबर को अपने मोबाइल के अंदर सेव करना है, सेव करने के बाद आपने उस नंबर पे व्हाट्सअप कॉल करनी है। अगर आप उस नंबर पे नॉर्मल सिम कॉल करोगे तो सर आपकी सिम कॉल नहीं होगी, आपकी उस नंबर पे फाइनली व्हाट्सअप कॉल होगी। जैसे आप मैनेजर को व्हाट्सअप कॉल करोगे तो मैनेजर आपसे आपकी लॉटरी का नंबर पूछेंगे, तो सर इस चेक लेटर के अंदर आपका लॉटरी का नंबर भी दिया हुआ है, आपने उनको अपना लॉटरी नंबर बताना है, बाकी की जो भी डिटेल्स इन्फॉर्मेशन है आपको वहीं से दी जाएगी। थैंक यू फॉर कॉलिंग सर, आप इनसे बात कीजिए, बाकी की जो भी जानकारी आपको वहीं से मिलेगी। थैंक यू सर। तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की अशाच प्रकारचा मेसेज बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच लोकांना येत आहे। तर मलासुद्धा हा मेसेज आलेला आहे आणि मला लगेच असं सुचलं, तर मला जर का हा मेसेज येतो म्हणल्यावर माझ्यासारखे लोक यांना बळी पडू नये, म्हणजे मला तर कळालं मित्रांनो हा फ्रॉड आहे, पण काही काही लोकांना खरंच ते वाटतं आणि काही काही लोक खूप म्हणजेच खरंच ते लिंकवर क्लिक करतात किंवा मग कॉल करतात, त्यांनी मागितलेले डिटेल्स देतात आणि त्याला खूप लॉस होण्याचे चान्सेस असते। तर मित्रांनो, त्यांनी जर का बँक डिटेल वगैरे असे कोणत्याही प्रकारची आपली आयडेंटिटी वगैरे असं माहिती ते मागतात, आणि ती जर का आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना देत गेलो किंवा फोटो शेअर करत असलो करत गेलो तर आपल्याला खूप मोठं फायनान्शियल नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमची फसवणूक कशा पद्धतीने आणि कशाद्वारे होऊ शकते। तर सर्वात अगोदर मित्रांनो, याच्यामध्ये काय असतं माहिती का, तुमच्या ईमेल आयडीवर अशा प्रकारचे फ्रॉड ईमेल येतात आणि तुम्हाला मोठ्या मोठ्या कंपनीचे समजाच काही एखादी कंपनी समजा ॲमेझॉन कंपनी, तर ॲमेझॉन कंपनीकडून तुम्हाला एखादं म्हणजे तर ॲमेझॉन कंपनी तर स्वतःहून तुम्हाला ते मेसेज पाठवत नाही, पण त्या कंपनीच्या नावाखाली असे मेसेज तुम्हाला पाठवले जातात आणि त्या कंपनीकडून तुम्हाला एखादं प्राईज भेटणार आहे किंवा मग एखाद्या तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली तर त्या वस्तूच्या बदल्यात तुम्हाला काही मोठी वस्तू भेटणार आहे किंवा मग त्याच्या बदल्यात तुम्हाला सेम टू सेम तसेच ड्युअल पीस भेटणार असं काहीतरी, म्हणजेच तुम्हाला एक प्रकारची लालच त्या ठिकाणी दाखवलेली असते आणि तुम्हाला त्या लिंकवर म्हणजे असंच ॲट्रॅक्टिव्ह त्याचं म्हणजे लेख लिहिलेले असतात किंवा मग ॲट्रॅक्टिव्ह अशा गोष्टी लिहिलेल्या असतात की असं वाटतं की खरंच आपल्याला ते मिळणार आहेत, आणि यालाच बळी पडून काही लोक त्या लिंकवर क्लिक करतात, इन्फॉर्मेशन भरतात आणि
असंच त्यांचं खूप नुकसान होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. तर मित्रांनो, अशा कोणत्या प्रकारच्या लिंकवाला तुम्हाला क्लिक करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, अशाच प्रकारच्या लिंक तुम्हाला फेसबुकवर सुद्धा पाहायला मिळतात, किंवा मग फेसबुकवर आपण व्हिडिओ पाहता पाहता आपल्याला अशाच प्रकारचे एखादी ॲड दिसते, तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची माहिती असते, ते आपल्याला अॅट्रॅक्टिव्ह कधी वाटलं समजा, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण क्लिक केलं तर आपण सुद्धा डायरेक्ट गुगल क्रोमवर जातो, आणि तिथं सुद्धा आपल्याला अशा प्रकारचाच फॉर्म येत असतो, आणि तिथं सुद्धा आपल्याला अशा प्रकारची माहिती फिलअप करण्यासाठी असते. आणि जर का आपण माहिती फिलअप केली तर आपल्याला म्हणजेच आपल्या अकाउंट त्या ठिकाणी फेसबुक अकाउंटसुद्धा त्या ठिकाणी हॅक होण्याचे चान्सेस असतात, तर ते सुद्धा तुम्हाला करायचं नाही. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, म्हणजे व्हॉट्सअपवर असे खूप जास्त मेसेजेस येत आहेत. आताच तुम्हाला मी ज्याप्रमाणे ऑडिओ क्लिप ऐकवली तर तसेच मेसेज खूप जास्त येत आहे. तर मित्रांनो, व्हॉट्सअपवर अशा प्रकारचे पहिलेही मला मेसेज आले आहे, तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मी इथे दाखवून देईन. तर त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता, याच प्रकारचे स्क्रीनशॉट आहेत. अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला पहिलेसुद्धा आलेले आहे, तुम्हालासुद्धा आलेले असतील. बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारच्या लिंकवर किंवा मग एखादा काही फ्रॉड मेसेज आहेत, किंवा मग एखादा फोन नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉल करण्यास सांगितलं आहे, काहीतरी माहिती विचारत आहेत तुम्हाला, किंवा मग बँकेबद्दल डिटेल विचारत आहेत तुमच्या, किंवा मग पर्सनल आय डीबद्दल विचारत आहेत, असे कोणत्याही प्रकारचे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या लोकांना द्यायची नाही आहे, आणि शक्यतो यामध्ये तुम्हाला जायचंच नाही आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती. आशा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल. जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा एखादा फ्रॉड होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शक्यतो मित्रांनो तुम्ही अशा कोणत्या प्रकारच्या लिंकला क्लिक करू नका, कारण की एकदा का आपला अकाउंट हॅक झालं किंवा मग कोणत्या प्रकारचं आपल्याला फायनान्शियल लॉस किंवा मग काही जर का आपलं नुकसान झालं तर शक्यतो आपल्याला लवकर ते रिकवर करता येत नाही. तर होता येईल तेवढं सावध राहा. एवढंच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह किंवा मग तुमचं महत्त्वाचं किंवा मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीतरी शिकायला भेटलं अशी आशा करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच, भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.